भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फोडण्याचा 3 वेळा प्रयत्न केल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. इंग्रजी वृत्तपत्राच्या मुलाखतीत सुप्रिया सुळे यांनी हा दावा केलाय. तर भाजपकडून वारंवार ऑफर्स असून देखील शरद पवार भाजपसोबत गेलेच नाहीयेत असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. तर राष्ट्रवादी फोडताना भाजपनं रणनीती बदलत राहिल्याचं देखील सुळेंनी म्हटलंय. परत यायचं की नाही हा निर्णय अजित पवारांचा असल्याचं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलंय. तर अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावरती लावलेले आरोप देखील वेदनादायक असल्याचं सुळेंनी म्हटलंय. आम्ही शत्रू नाही, आमच्यात वैचारिक मतभेद असल्याचं सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केलंय. पवार कुटुंबियांना एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्न करत राहू, तसेच पुणे येथे बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. तर सुप्रिया सुळे यांनी या मुलाखतीत मुद्द्यांचा पुनरुच्चार केला असून काय म्हणाले आहे तो सुप्रिया सुळे यावर आपण पाहूयात. पक्ष फोडणं हे आमचं संस्कार नसल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केलाय. तर सुप्रिया सुळेंच्या आरोपांना उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केलंय, पाहूयात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल झालेले आहेत, काही वेळा अयशस्वी झालं कधी झालं, त्याच्यामुळे मला असं वाटतं पक्ष फोडणे आणि साम दाम दंडभेद हे देवेंद्रजींचाच शब्द आहे, माझा नाही, जो मी तुमच्याच चॅनलमध्ये पाहिलेला आहे. मग इलेक्शन असू दे किंवा पक्ष असू दे, त्यांना काही करून सत्तेत येणं हे त्यांच्यासाठीच महत्त्वाचं आहे. ज्यांनी पक्ष फोडण्याचं जीवनभर राजकारण केलं ते आता आमच्यावर आरोप करतात आहे. खरं तर सुप्रियाताईंनी त्या आमच्या आदरणीय आहे, ताई आहेत आमच्या, त्यांनी इतिहास जरा बघितला पाहिजे, स्वातंत्र्यानंतरचा इतिहास की काय काय झालाय महाराष्ट्रामध्ये आणि कुणी कुणी पक्ष फोडून सत्ता मिळवली. आम्ही कधी पक्ष मिळवला नाही, पक्ष फोडला नाही, उलट एकनाथ शिंदेजींनी एक मर्द मराठा नेता त्यांनी आपली भूमिका स्वीकारली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.